स्टार्ट केला मला. मोबाईल कोणाचा आहे? मोबाईल मागे घ्या ना जरा. हो दादा, थोडस या ना भाई, तू माझ्याकडे पुरावा आहे, मी पाठवतो तुला फक्त. हम कभी किसी को कटिंग में नहीं जाते. मला विहिरीचं पाणी नाही दिसत आहे का? टेन्शन नाही. गाडीवाला उडायचा आण त्याच्या काय झालं मागे मागे एवढं काय पर विहिरीत चाललं शॉर्ट बुवा माझं मागणं माझं एवढं शॉर्ट मागणं घ्यायला लागतं आले ना. मी तर वाईट लागला आता ना मागे. नको रे दीपक, नको ना यार. तुझा असं पण वाईट आहे, तू कशाला एवढा मागे जातो? तू असं पण वाईट दिसली पाहिजे ना यार. देतो तुझा सँडी गणे, तुझा पण हात देतोय आता नाही येत. ओ काकी सर वगैरे नंतर वाटणार आहे साईडला साईड सर कधी येतो ना तो मतदारसंघामध्ये एकूण 67 विहीर आहेत. लोकमान्य नगर पाडा क्रमांक 4 पासून पाडा क्रमांक 3, पाडा क्रमांक 2, पाडा क्रमांक 1, वर्तक नगर, भीमनगर, शिवाई नगर, शास्त्री नगर पासून वसंत विहार, लोकपुरम, वाघबीळ, वडवली, गायमुख, मोगरपाडा आणि
जे पूर्ण आदिवासी पाडे आहेत त्या ठिकाणी एकूण 67 विहिरी आहेत. आणि शेवटी ही काळाची गरज आहे की ह्या विहिरींचं पाणी जर स्वच्छ ठेवलं आणि ते जर लोकांना वापरण्या योग्य जरी मिळालं तरी लोकांचा फार मोठा प्रश्न सुटेल. आज तुम्ही बघताय की पूर्वी विहीर एवढी स्वच्छ होती, मी ह्या भागाचा नगरसेवक असताना ह्या विहिरीचं पाणी लोक प्यायचे एवढी स्वच्छ होती, पण हळूहळू कालांतराने ड्रेनेज लाईन, गटार लाईन आणि त्यातील जे पाणी आहे ह्या विहिरींमध्ये येत गेलं. काही लोकांनी प्लॅस्टिकच्या बाटल्या त्या ठिकाणी किंवा कचरा त्या ठिकाणी फेकला, त्यामुळे ती विहीर अस्वच्छ झाली. अशा सगळ्या विहिरींची परिस्थिती आहे. काही विहिरी ज्या होत्या त्या बिल्डरांनी विकल्या, त्या विहिरीवर बिल्डिंगही बनवल्यात. काही विहिरी ज्या आहेत त्या लोकांनी कचराकुंडी म्हणून त्याचा वापर केला. तर अशा ह्या सगळ्या विहिरी ज्या आहेत त्या 100-100 वर्षाहून अधिक जुन्या विहिरी आहेत. नैसर्गिक जो स्रोत होता पाण्याचा तो ह्या विहिरींच्या माध्यमातून लोकांना मिळत होता आणि त्या माध्यमातून पूर्वी जेव्हा ग्रामपंचायत होती पिण्याचे पाण्याचे कनेक्शन्स नव्हते त्या ह्याचाच वापर पिण्यासाठीसुद्धा लोक करायचे, परंतु आता परिस्थिती बदलली आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या विहिरींचं पुनरुज्जीवन करायचं मी ठरवलं. त्यासाठी खास कन्सल्टंट अपॉइंट केला. त्या कन्सल्टंटनी अशी परिस्थिती निर्माण केली की ही विहीर स्वच्छ करायची, पूर्ण पाणी सगळं बाहेर फेकून द्यायचं, त्यातला गाळ स्वच्छ करायचा आणि जे नैसर्गिक पाण्याचे झरे आहेत ते सोडून बाकी वॉटरप्रूफिंग सगळ्या विहिरीचं प्लॅस्टरिंग वगैरे करायचं. त्या विहिरी स्वच्छ केल्यानंतर ते नैसर्गिक जे पाण्याचे स्रोत आहे ते चालू करायचे. त्यात गटाराचं पाणी जात असेल किंवा ड्रेनेज लाईन आसपास असेल त्याचं पाणी जात असेल तर ते बंद करायचं, जेणेकरून अस्वच्छ विहिरी राहणार नाही, स्वच्छ राहील. आणि मग त्याचं जे पाणी आहे नैसर्गिक स्रोतमधून आलेलं स्वच्छ पाणी हे वर पाण्याची टाकी बसवली जाईल, त्या पाण्याच्या टाकीमध्ये जाईल, ते पाणी स्वच्छ कर म्हणजे तो फिल्ट्रेशन प्लँटसुद्धा असेल त्या फिल्ट्रेशन प्लँटच्या माध्यमातून स्वच्छ होऊन त्या टाकीमध्ये जाईल आणि टाकीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला ते पाणी मिळेल. कन्सल्टंटच्या म्हणण्यानुसार ते पाणी पिण्यायोग्य पण असेल, कारण प्रत्येक विहिरीला जवळजवळ आपण 70-80 लाख रुपये खर्च करतो आहे, कारण 50 कोटीचा निधी या 67 विहिरींसाठी आपण खर्च करतो आहे. त्यामुळे ते स्वच्छ पाणी पिण्यायोग्य जरी नसेल निदान लोकांना सर्वसामान्य जनतेला धुणाभांडी करण्यासाठी किंवा इतर काही गोष्टींसाठी जरी वापरायला मिळालं घर स्वच्छ करण्यासाठी तरी योग्य आहे असं माझं म्हणणं आहे. पिण्याचं जर झालं तर सोन्याहून पिवळं आहे, परंतु तसं जरी नाही होऊ शकलं तरी लोकांना वापरण्यायोग्य आहे विहिरीचं पाणी झालं तर सर्वसामान्य जनतेला एक पॅरेलल जे पाण्याचं कनेक्शन आहे ते मिळेल आणि त्या माध्यमातून पूर्वी जसा वापर विहिरींचा 30-40 वर्षापूर्वी होत होता तसाच वापर ह्या विहिरींचा माझ्या परिसरातल्या जनतेला व्हावा म्हणून मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना साकडं घातलं होतं आणि माझी जी संकल्पना होती डोक्यातली ती त्यांनी मान्य केली. त्यांनी मान्य करून भरघोस म्हणजे 50 कोटीचा निधी ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील ठाणे भागासाठी त्यांनी दिला. या आणि पुढल्या 6-8 महिन्यात किती महिन्यात होणार असेल टोटल 2 वर्षाचा कालावधी 2 वर्षाचा कालावधी आहे, परंतु लवकरात लवकर त्याहीपेक्षा आधी ह्या विहिरींचं पुनरुज्जीवन करावं आणि जेणेकरून सर्वसामान्य जनतेला ते पाणी उपलब्ध होईल अशी व्यवस्था करावी. महापालिकेच्या माध्यमातून आमचे कुलकर्णी साहेब अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्यांनी ह्या विहिरींच्या पुनरुज्जीवनाच्या कामासाठी केलेलं आहे, त्यांचंही मी कौतुक करतो. कन्सल्टंट आपले कुठे गेले, कन्सल्टंटनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केलं जेणेकरून त्या पाणी लोकांना पिण्यायोग्य होईल असं त्यांची संकल्पना आहे. त्याचबरोबर ती सोलर सिस्टीम म्हणजे लाईटची जी व्यवस्था आहे ती प्रत्येक ठिकाणी कनेक्शन द्यायची गरज नाही लागेल भासली पाहिजे, वरती सोलर सिस्टीम लावणार आहोत आपण जेणेकरून त्या सोलर सिस्टीमच्या माध्यमातून ती मोटर चालू राहील, पाणी स्वच्छ राहील आणि सर्वसामान्य जनतेला नळाद्वारे ते पाणी मिळू शकेल. 5 वर्ष देखभाल आणि पूर्ण कॉन्ट्रॅक्टरची, फक्त असं नाही की कॉन्ट्रॅक्टरने ती विहीर बांधली आणि ते निघून गेले, आपण सदरचं कॉन्ट्रॅक्ट 5 वर्षाच्या कालावधीसाठी त्याच कॉन्ट्रॅक्टरला देतोय, त्यामुळे त्याची निगा, त्याची देखभाल, त्याची दुरुस्ती आणि जर काही कामामध्ये चुकी झाली असेल तर त्या चुकीची सुद्धा दुरुस्ती करण्याची जबाबदारी कॉन्ट्रॅक्टरवर राहील. त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारचा हा प्रकल्प ठाणे महानगरपालिकेमध्ये आपण राबवतो आहे आणि हा राज्यातील एकमेव मोठा प्रकल्प आहे की ह्याच प्रकल्पाच्या आधारे महाराष्ट्रातील इतर ज्या विहिरी आहेत त्या विहिरींचं पण पुनरुज्जीवन होऊ शकेल. त्यामुळे हा प्रकल्प राज्याच्या दृष्टिकोनातून आणि महापालिकेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच्यात रॅपिड सँड फिल्टर आहेत आणि फिल्ट्रेशन आहे, त्याच्यानुसार ते सगळं पाणी आपण टाकीमध्ये साठवून नागरिकांना ते त्याच्यातून नळाद्वारे पाणी देणार आहे ह्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सगळं.
नाही, ह्याच्यामध्ये आपण 67 विहिरी घेतलेल्या आहेत या पूर्ण ओवळा माजिवडा मतदारसंघातील. ह्याचं पाणी आपण पिण्यासाठी वापरण्यायोग्य राहील याच्यापर्यंत आपण त्याचं फिल्टरेशन करणार आहे आणि इतर वापरासाठी पण त्याचा वापर होणार आहे. शटडाऊनच्या कालावधीत किंवा काही टेक्निकल प्रॉब्लेम आला, पाणी नसेल, त्यावेळी ह्या विहिरीचं पाणी आपल्याला उपयोगी निश्चित पडणार आहे.